26-11 व उरी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या वीरांसाठी शिवतेज क्रिकेट संघाच्या वतीने शनिवारी श्रद्धांजली चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवतेज क्रिकेट संघाच्या वतीने शनिवारी कोणे येथे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान 26-11 दहशतवादी हल्ल्यातील व उरी हल्ल्यातील वीरमरण आलेल्या वीरांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी शिवतेज क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना आपल्या भावना व्यक्त करीत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. सुरुवातीला या सामन्यांचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना भूषण आणि जितेश आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आज देशामध्ये उरी हल्ला असो किंवा 26-11 मुंबईवरचा हल्ला असो या मुंबईच्या हल्ल्याला आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जहाबाद असे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुंबईकरांचा प्राण वाचवता स्वतःचा त्या ठिकाणी हुतात्म त्यांनी पत्करलं. स्वतःच्या जीवाची न पर्वा करता त्या ठिकाणी मुंबईकरांचं प्राण ज्यांनी वाचवलेलं आहे त्याचबरोबर उरी हल्ल्यातल्या आपल्या सैनिकांनी आपल्या देशाचं संरक्षण करताना त्या ठिकाणी ज्यांना वीरमरण आलेलं आहे आणि अशा या साऱ्या हुतात्म्यांचं देशासाठी आणि राज्यासाठी स्वतःचं बलिदान करणारे ह्या शूर वीरांची आठवण मुंबईच्या हल्ल्याला 8 वर्ष झाल्यानंतरही आणि उरी हल्ल्याला सुद्धा आता जवळजवळ 7-8 महिने झालेले असताना सुद्धा माझ्या ह्या तरुण सहकाऱ्यांनी ती आठवण ठेवून देशप्रेम म्हणजे काय असतं आणि देशप्रेमाखातीर ज्यांना वीरमरण आलेलं आहे ज्याने आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांची आठवण त्यांचं स्मरण हे कायम तरुणांमध्ये ठेवलं पाहिजे हा अतिशय चांगला उपक्रम जितेश आणि भूषण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला आहे. आणि मला अतिशयोक्ती होणार नाही पण माझ्या माहितीमध्ये अशा प्रकारचं श्रद्धांजली चषक देणारं आणि श्रद्धांजली चषकाच्या नावानं स्पर्धा भरवणारं माझ्या माहितीप्रमाणे शिवतेज क्रिकेट संघ कोण हा पहिलाच संघ असावा असं या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. मी अनेक ठिकाणी जातो अनेक ठिकाणी वाचन करतो पण अशा प्रकारे आपल्यासाठी हुतात्मे पत्करल्यांच्या आठवणीनं त्यांना श्रद्धांजली म्हणून अशा प्रकारचं स्पर्धा भरवणार हे पहिलं मंडळ आहे त्या तरुण वर्गाचं आणि मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ह्या तरुणांचा आदर्श इतर तरुणांनी घेतला पाहिजे. तरुणांसमोर आदर्श आपण म्हणतो का इतिहासाच्या माध्यमातून येतो आपल्या राष्ट्रपुरुषाच्या माध्यमात जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून तरुणांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करतो पण असेही तरुण ह्या आपल्या परिसरामध्ये आहेत याचा तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे की त्यांचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा असं आदर्शवत काम ह्या तरुणांनी केलेलं आहे त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण ह्या अतिशय शानदार आणि अतिशय देशप्रेमी अशा कार्यक्रमांचं प्रमुख पाहुणा म्हणून आपण जे मला बोलवलं आहे त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यावेळी पोलीस उपनिरीक्षक SB कटारे, अशोक म्हात्रे, दीपक म्हात्रे, भागीरथ चोरघे इतर मान्यवरांसह खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते.